शहराला होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे आणि सोलापूरच्या विकासाशी गेल्या कैक वर्षापासून प्रलंबित विषयांवर सरकारला जागे करण्यासाठी सोलापुरातील 72 वर्षाचे अर्जुन रामगीर हे सोलापूर ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा प्रारंभ केली आहे. सोलापूरच्या प्रत्येक माणसाचं चांगलं व्हायला पाहिजे. आमच्या इथं आय टी पार्क यायला पाहिजे, उद्योगधंदे यायला पाहिजे, सगळं काही जे काही पुण्या मुंबईमध्ये म्हणजे साधारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं एवढं चांगलं इतिहास आहे विमानतळाचा आणि विमानाचा. जे ब्रिटिशांच्या नंतर आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादशी पहिलं युद्ध जिंकलेलं हे सोलापूर आहे आणि हेच विमानतळ बंद पाडण्यात आलेलं आहे राजकीय याच्यामुळे. मी अर्जुन शिवराम रामगीर सोलापूरच्या विमान वाहतुकीसाठी, आय टी पार्कसाठी, उद्योगधंद्यासाठी आणि जी कॉर्पोरेशन म्हणजे सॉरी गव्हर्नमेंटने जी प्रलंबित ठेवलेली जी कामं आहेत जी गेली जवळजवळ 70 वर्षापासून सोलापूरकडे दुर्लक्ष. सोलापुरात प्रत्येक घरातला एक मुलगा आज पुणे मुंबई हैदराबाद ठिकाणी येतो, माझ्या अंगावर काटा येत आहे. पूर्वी एक म्हण होती सोलापूरमध्ये महारुगी दाखवा 1000 रुपये मिळवा, तर मग आता मी म्हणतो की सोलापूरमध्ये असे एक घर दाखवा त्यांची मुलं बाळं मुली पोटापाण्यासाठी सोलापूर सोडून पुणे मुंबईला गेलेली आहेत. आणि ही अशी दुर्दैवी सोलापूरची म्हणजे कहाणी हे सहन होण्याच्या पलीकडचं आहे. बघतोय मी काय हाल आहे ते की काय. त्यामुळं मी या मंचमध्ये सामील झालो आणि खूप प्रयत्न केला पण आमदार खासदार नगरसेवक कुठल्याही लोकांना दया माया अजिबात येत नाही, कोणी किंमत करत नाही. त्यामुळं मी एवढा म्हणजे निस्तेज आणि भयानक मला म्हणजे असं वाईट वाटतं की आता मी काय करू, हे जे मला काय करायला पाहिजे. तर मग सहजच सामील माझ्या सोलापूरचे सगळे कामं करावं असं मला ठोस आश्वासन दिल्याशिवाय मी सोलापूरला येणार नाही. सोलापूरवर जाणीवपूर्वक सरकारच्या वतीने होणाऱ्या अन्यायाविरोधात सोलापूरकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वयाच्या 72व्या वर्षी मी हा संकल्प घेतला आहे. सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हे करत असून माझ्या हयातीत सोलापूरला जागतिक पातळीवर अव्वल मानांकन शहर म्हणून ख्यातीप्राप्त झाल्याचे मला पाहायचे असल्याची भावना यावेळी अर्जुन रामगीर यांनी व्यक्त केली. अर्जुन रामगीर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या सोलापूर ते मुंबई आत्मकलेश पदयात्रेस सोलापूरकरांनी शुभेच्छा आणि प्रोत्साहनही दिले आहे. राजकीय अनास्था जर सोडली तर सर्वसामान्यांनी अनेक खटाटोप करूनसुद्धा सोलापूर विमानसेवा उपलब्ध होत नाही ही खंत सोलापूरकरांच्या मनात कायम आहे. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.